नमस्कार मैत्रिणं खूप सारं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रिणीनं आज मी टिफिनसाठी बटाट्याची चटणी बनवलेली साधी सिंपल आहे आणि झटपट होणारी आहे आणि तेवढीच टेस्टी पण आहे मैत्रिणींना नक्की करून बघा तर चला आपण बघूया कशी बनवायची म्हणून तर मी बटाटे पहिले उकडून घेतलेले मैत्रिण तीनचे त्या चार शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत म्हणजे बटाटे छोटे मोठे असतील त्याप्रमाणे आपल्याला कुकरच्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहे मोठे बटाटे असतील तर चार ते पाच शिट्ट्या करायच्या आहे कारण कसं आतमध्येपर्यंत उकडत नाहीत आणि छोटे असले तर दोन दोन शिट्ट्यांमध्ये लगेच उकडल्या जातात तर मी बटाट्यांची साल काढून घेतलेली थंड करायला ठेवलेली आहेत तर इथे बघा मी कडाई ठेवलेले तेल थोडं मैत्रिणी जास्त टाकायचं बटाट्याच्या जा चटणीला छान लागते मस्त हिरव्या मिरचीमध्ये बनवायची मस्त लागते मैत्रिणी एकदम तर इथे तेल टाकून घेतलेले मी जिरं टाकलेले मोहरी टाकलेली मस्त तेलामध्ये तडतडून द्यायची मोहरी आणि जिरं तर बारीक चिरलेला म्हणजे खूप असा बारीक कांदा नाही चिरायचा मैत्रीणं थोडासा म्हणजे मोठा कांदा ठेवायचा आहे तर, तर मी ते जिरं मोरी टाकून घेतलेली त्यानंतर मी टाकलेली हिरवी मिरची बारीक चिरून टाकलेली आहे हिरवी मिरची एकदम बारीक अशी चिरून टाकायची कसे आणि भरपूर अशी तेलामध्ये ना व्यवस्थित तळून घ्यायची मैत्रीणं हिरवी मिरची म्हणजे खाल्ली तरी तिखट नाही लागली पाहिजे छान लागली पाहिजे म्हणजे आपल्याला वडापावला देतात तशी मस्त अशी तळून घ्यायची तेलामध्ये तर मिरची पण माझी व्यवस्थित अशी तळल्या गेलेली आहे आणि कांदा बघा मी कांदा पण जास्त टाकलेला आहे कांदा खूप असा बारीक नाही चिरलेला थोडा मोठाच ठेवलेला आहे छान दिसतो बटाट्याच्या भाजीमध्ये तुम्ही याला बटाट्याची भाजी म्हणू शकता चटणी म्हणू शकता आमच्याकडे बटाट्याची चटणी बोलतात त्याला तर कोणाकोणाकडे भाजी पण बोलल्या जाते याला तर बघा कांदा टाकून घेतलेला आहे कांदा थोडा जास्त टाकलेला आहे त्यानंतर मीठ टाकून घेतलेलं मस्त आपल्याला कांदा व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे खूप ब्राऊन नाही करायचा कांदा आपल्याला अर्धाच परतून घ्यायचा आहे छान दिसतो म्हणजे खूप असा ब्राऊन केला ना ती बटाट्याच्या चटणीमध्ये छान नाही म्हणजे असा काळपट दिसतो आणि बटाट्याची चटणी पिवळी दिसते त्यामुळे खूप कांदा आपल्याला परतवायचा नाही आहे तर अर्धाच परतून घ्यायचा आहे नंतर आपल्याला हळद टाकायची मैत्रीणं खूप छान होते ही बटाट्याची चटणी नक्की नक्की एकदा तुम्ही करून बघा मुलांना पण आवडेल ज्याप्रमाणे आपल्या हॉटेलमध्ये ढोशाबरोबर खायला देतात त्याच म्हणजे त्याच त्याच टेस्टमध्ये ही चटणी होती याच्यामध्ये फोडणीला तुम्ही उडदाची डाळ पण टाकू शकता चण्याची डाळ टाकू शकता मस्त लागते ते पण टाकले तरी छान लागते तर इथे मी हळद टाकून घेतलेली हळद थोडी जास्त टाकायची म्हणजे जा आपल्या चटणीला मस्त असा चा, पिवळा छान कलर येतो मैत्रीणनं तर कशा भाज्या म्हणजे अशा छान बनवल्या नाही की खरंच भाज्या छान होतात मस्त अशा स्टेप बाय स्टेप मस्त कोणती पण भाजी असू दे छान फोडणी दिली ना खमंग अशी फोडणी दिली ना कोणत्याही भाजीला तर खरंच खूप छान भाज्या बनल्या जातात तर इथे ब बा, बटाटे बागा माझे जा थंड झालेले करून टाकायचे खूप बारीक पण नाही करायचे खूप म्हणजे असे जाड ठेवायचेच नाही एकदम असे बारीक करून घ्यायचे म्हणजे पूर्ण मसाला आपला बटाट्यांना लागला गेला पाहिजे छान कलर आला पाहिजे आपल्या बटाट्याच्या चटणीला तर इथे मी बटाटे टाकून घेत आहे आणि मिक्स करून घ्यायची एक तर दोन मिनटासाठी मस्त फुल गॅसवर परतून घ्यायची आणि नंतर आपल्याला कोथंबीर टाकायची हा हा काय मस्त अशी भन्नाट बटाट्याची चटणी तयार होते मैत्रीणं तर व्हिडिओ कसा वाटला मैत्रीण नक्की व्हिडिओला एक लाईक करायला प्लीज विसरू नका माझ्या लाडक्या मैत्रिणींना तर नक्की व्हिडिओ बघितला तर नक्की व्हिडिओला लाईक करा मैत्रिणीनं आणि कोण नवीन मैत्रिणी असतील तर चॅनलला माझ्या प्लीज सबस्क्राईब पण करा मैत्रिणीनं आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नक्की एक कॉमेंट करून मला सांगा मी तुमच्या कॉमेंटची नक्की वाट बघते तिथे बघा भरपूर सारी मस्त अशी गावठी कोथंबीर मी टाकून घेतलेली आहे कसं कोथंबीर आणि बटाट्याच्या चटणीला खरंच कोथंबीर आणि कढीपत्ता असला ना की मस्त अशी कढीप म्हणजे बटाट्याची चटणी मस्त तयार होते तर इथे मी मिक्स करून आहे एक दोन मिनटासाठी मस्त अशी मिक्स करून घ्यायची तर इथे बघा मी मिक्स करून घेतलेली आहे मस्त अशी तयार झालेली आहे आपल्या टिफिनसाठी आजची टिप टी, टिफिनची टी, रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कॉमेंट करा आणि मैत्रिणी स्वतःची काळजी घ्या स्वतःकडे लक्ष द्या आणि स्वतःची खरंच केअर करा जा वेळेवर सगळ्या गोष्टी आपण वेळेवर जेवण आपला नाश्ता सगळ्या गोष्टी वेळेवर या केल्या गेल्या पाहिजे कारण कसं आपण कामामध्येच कामामध्येच दिवसभर कामा, कामा स्वतःकडे लक्ष देत नाही तर नक्की मैत्रीणं स्वतःकडे लक्ष द्या स्वतःची काळजी घ्या बाय मैत्रीणं